भाजपानं विद्यमान आमदार देवयानी फरांदे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर केल्यानंतर कार्यकर्त्यांनी फटाके फोडत जल्लोष व्यक्त केला. यावेळी आमदार देवयानी फरांदे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी किरण ताजणे यांनी. आणि पहिल्या यादीमध्ये नाशिकच्या मध्य विधानसभेचे आमदार देवयानी फरांदे यांना पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली. मॅडम, काय आपली पहिली प्रतिक्रिया? मनापासून आनंद झालेला आहे. पक्षाने माझ्यावरती पुन्हा विश्वास टाकला आणि मला फेर विधानसभेमध्ये ह्या मतदारसंघाचं नेतृत्व करण्याची संधी भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दिलेली आहे. मॅडम, भारतीय जनता पार्टीमध्ये स्पर्धा ही उमेदवारी जाहीर होईपर्यंतच असते आणि एकदा पक्षाने उमेदवारी जाहीर केल्यानंतर मला असं वाटतं की सगळेचजण आमच्या बरोबर राहतात आणि मला विश्वास आहे की आम्ही सर्वजण टीमवर्क करून ही जागा आम्ही परत खेचून आणू. बंडांतर वगैरे, पक्षांतर वगैरे असं काही होईल? मला असं वाटत नाही अशा पद्धतीने कोणी पक्षांतर वगैरे करेल, कारण आज आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि आदरणीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी फडणवीस यांनी ज्या पद्धतीने केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जनतेचा विश्वास कमवलेला आहे आणि 5 वर्षांमध्ये माझ्यावरती देखील आमदार झाल्यानंतर मी अहोरात्र जनतेची सेवा केली आहे. केंद्र आणि राज्याच्या सगळ्या योजना जनतेपर्यंत पोचवल्या आहेत. नाशिकच्या वैभवात भर टाकतील असे अनेक प्रकल्प मंजूर करून घेतलेले आहे आणि विधिमंडळामध्ये देखील जनतेचा आवाज मी बुलंद केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सोनू भिडेसह किरण ताजणे, जी 24 तास, नाशिक.